हॅलो फ्रेंड्स, स्वाद आस्वादमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी तांदळाची खीर. घरी जेव्हा अचानक चार पाहुणे येतात त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे गोडाचा पदार्थ म्हणून ही खीर त्यांना सर्व करू शकता. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. घरी जे साहित्य अवेलेबल असतं त्यापासून बनवली जाणारी खीर आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 5 ते 6 चमचे तांदूळ घेतला आहे. ते 15 मिनटं मी भिजत ठेवलं होतं. जास्त वेळ भिजवलेलं नाही आहे, 15 मिनिटं फक्त भिजत ठेवलं होतं. आता इथे हेच तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत. याची जाडसर अशी पेस्ट करून घेणार आहोत. रवाळ, हे बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे रवाळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला याची. आता हे आपण साईडला ठेवून देऊयात. आता इथे आपल्याला खीरसाठी लागणार आहे जे आत्ता आपण मिक्सरमध्ये फिरवलेलं तांदूळ आहे ते, खोबरं आहे किसलेलं, काजू आहेत, बदाम, चारोळे. इथे मी 1/2 लिटर दूध घेतलं आहे आणि साखर आणि विलायचीची पावडर. आता इथे एक बाऊल आहे, त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप टाकणार आहोत आणि तूप छान मेल्ट करून घेणार आहोत. तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यात ॲड करू शकता किंवा जर अवेलेबल नसतील तर नाही टाकलेत तरी चालेल. आता हे छान रोस्ट झालेत. यामध्ये आपण जे दूध घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत. तुम्ही जर जास्तची खीर बनवत असाल तर जास्तचं दूध घेऊ शकता किंवा कमी करणार असेल तर यामध्ये तुम्ही दूध कमीसुद्धा करू शकता. आता यामध्ये आपण जे किसलेलं खोबरं आहे ते टाकून घेऊयात आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला ही खीर आत्ता जरी पातळ दिसत असली तरी नंतर ती जेव्हा त्याचं टेम्परेचर कमी होतं तेव्हा घट्टसर होते. आता यामध्ये आपण हे जे तांदळाचं मिश्रण आहे ते टाकणार आहोत आणि याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळी होणार नाही. तांदळाची खीर असल्यामुळे यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते, त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये एकसुद्धा गुठळी झालेली नाही आहे सतत हलवत राहिल्यामुळे. आता यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. मी इथे 1 वाटी साखर घेतेय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण शक्यतो गोड छान लागते त्यामुळे शक्यतो ही खीर गोडच करावी. आता जी विलायची आणि साखर वाटली होती आपण ती टाकून घेऊयात पावडर. आता यावर झाकण ठेवून 1-15 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम कमी करून ठेवूयात. पूर्ण झाकायचं नाही आहे, मी पूर्ण झाकलं आहे जेणेकरून आपली जी खीर आहे ती उतू जाऊ शकते, त्यामुळे अर्धं झाकायचं आहे फक्त. हे बघा आपली खीर इथे मस्त तयार आहे. किती दाटसर अशी खीर झाली आहे. याचं टेम्परेचर कमी झाल्यानंतर अशा प्रकारे आपली खीर झाली आहे दाटसर. खूपच साधी सोपी घरी जे अवेलेबल साहित्य आहे त्यापासून बनवली गेलेली खीर आहे ही. नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात तोपर्यंत. बाय.